राज्यसभा निवडणुकीत मत रद्द करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन दाखल केलेल्या आव्हान याचिकेला निवडणूक आयोगानेच प्राथमिक आक्षेप घेतलाय राज्यात सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत आमदार कांदे यांच्या मताला भाजपाकडून आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने कांदे यांचे मत रद्द करण्याचा निर्णय घेतला आयोगाचा मत रद्द करण्याचा निर्णय घेताना आमदार कांदे यांच्या वतीने अॅडव्होकेट अजिंक्य उडाणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे या याचिकेवर न्यायमूर्ती एस गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी एस ठाकूर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली यावेळी निवडणूक आयोगाच्या वतीने ॲडव्होकेट अभिनव चंद्रचूड यांनी याचिकेला प्राथमिक आक्षेप घेतला निवडणुकीसंदर्भात मुद्दा असल्याने दाखल केलेली याचिका सुनावणी योग्य नाही असा दावा केला याला याचिकाकर्त्यांनी विरोध केला याचिका सुनावणीसाठी कशी योग्य आहे ते आम्ही न्यायालयाला पटवून देऊ अशी भूमिका घेतली याची दखल घेत खंडपीठाने याचिका सुनावणीसाठी योग्य आहे का या मुद्द्यावर शुक्रवारी सतरा जुलैला सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय वेद न्यूज ब्युरो नाशिक